बारामती इंदापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पालखी महामार्गावर काटेवाडी या ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत। बारामती इंदापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या या पालखी महामार्गावर काटेवाडी या ठिकाणी रोडवरील खड्ड्यांनी अपघातांचे प्रमाण वाढले आहे। स्थानिक रहिवासी आणि प्रवासी हैराण झाले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष आहे। आपण पाहताय न्यूज 15 मराठी। आपण आहोत आता सध्या बारामती इंदापूर या रोडवरती। दोन तालुक्यांना जोडणारा हा जो रोड आहे, या रोडची अतिशय खराब परिस्थिती झालेली आहे, दुर्दशा झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हे एकदम मोठे मोठे खड्डे झालेले आहेत। या रोडवरती मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा असते आणि हे रोड असल्यामुळे पावसाचं पाणी साठल्यानंतर हे खड्डे दिसून येत नाहीत आणि यामधून ॲक्सिडेंटचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत असतात। तिथं लोकांची ये जा करताना एकदम गंभीर परिस्थिती होत असते। तर याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रोड जो आहे त्यांच्या खात्याअंतर्गत येतो। आपल्याबरोबर इथं स्थानिक रहिवासी आहेत, काय त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। साहेब, तुम्ही इथून रोज ये जा करत असता, तर तुम्ही या रोड बद्दल काय सांगाल? हे खड्डे जे आहेत, या खड्ड्यांचा तुम्हाला कसा त्रास होतो? या खड्ड्यांचा त्रास होईल, रोज ये जा आलेली असते। गेले 6 महिने झाले या रोडला खड्डे। पालखी मार्गाचा हा पालखी नसल्यामुळे ह्या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि ह्या महिन्यात सारखा पाऊस येतो, हे खड्डे दिसून येत नाही। 2-4 दिवसाला वाहन पडलेलं असतं, ऍक्सिडेंट झालेला असतो, हे सारखे चालू पण प्रशासनाला दिवस सरपंच आहेत, माजी सरपंच सर गावचे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। जयकोड साहेब, काय सांगाल याबद्दल? खड्डे जे आहेत त्याबद्दल काय सांगाल? अतिशय महत्वाचं आहे की या ठिकाणी एकाच जागेवरती खड्डे आहेत। या खड्ड्यांकडं, या रोडकडे प्रशासनाने लक्ष देऊन या रोडचं जे आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं असं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे। न्यूज 15 मराठीसाठी गणेश मोरे, बारामती, पुणे।